नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशा आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर प्रत्येकीनं हसत जीवन जगा, दुःखाला तोंड द्यायचं असतं आपल्याला माहीत आहे. तुम्हाला ज्या कोणी नवी असतील त्यांच्यासाठी सांगते की हसत जगा. हसण्यासारखा दुसरा व्यायाम नाही, हसण्यासारखा दुसरा मेंदूलाही व्यायाम नाही. त्यामुळं माणूस खुश राहतो, दिवसभर आनंदी राहतो आणि आपण युनिव्हर्सला आनंद देतो आणि त्या आनंदाबरोबरच आपलीही प्रत्येक कामं आनंदी होतात. तुम्ही हसतमुख राहिलात की तुमचा दिवस छान जाणार, तुम्ही हसतमुख राहिलात की लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होणार, तुम्ही हसतमुख राहिलात तर तुम्ही सुंदर दिसणार. तुमच्या चेहऱ्यावरचा, हसणाऱ्या स्त्रीचा आणि बिना हसणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचा ग्लो कधी पण बघा तुम्ही. त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींमुळे मध्ये आनंद शोधा. छोट्याशा गोष्टीसाठी भरपूर हसून घेत जा, कारण जीवन परत नाही आहे, मानवाचा जन्म परत नाही आहे. ह्याच्यानंतर 84 योनी आपल्याला पुन्हा किड्यामुंगीच्याच जगायच्या आहेत, तेव्हा कुठं पुन्हा मानवाचा जन्म आपल्याला मिळणार आहे. त्याच्यासाठी हसून खेळून मानवासारखं काहीच आपल्याला ना प्राणी पक्ष्यांना पुढं पैसा लागणार आहे, ना रूपरंग लागणार आहे, ना काही लागणार आहे. त्यामुळं जे जीवन दिलेलं आहे त्याचा पुरेपूर फायदा करून घ्या. जेवढा आनंदानं जगता येईल, जेवढा दानधर्म करता येईल, जेवढं पुण्य करता येईल तेवढं करून घ्या, जेवढा दुसऱ्याला आनंद देता येईल तेवढा करून घ्या, ज्याची मदत करता येईल ती करून घ्या. त्यामुळं जे शक्य आहे तुम्हाला ते सगळं या मानवाच्या आयुष्यात करून घ्या. हसतमुख राहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे हसतमुख राहा. तर हे होतं माझं. तर जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आले असतील त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे कोणी मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आता मी तुम्हाला सांगते की एक मोठा मिठाचा उपाय सांगते मुठभर. तर इतका सुंदर हा सुद्धा उपाय आहे की ज्यांना समुद्राच्या पाण्याचा म्हणजे खाऱ्या पाण्याचा मी सांगितला आहे त्यांना नसेल जमला किंवा तो नाही, तो आता बाहेरच्यांसाठी आहे, तर हा घरात सुद्धा आपण करू शकतो असा मिठाचा. म्हणजे ह्याच्यात तुम्ही कुणीही करू शकतो, कुणीही तुम्हाला काहीही तुमच्या इच्छा असतील त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे की रविवार सोडून सोमवारपासून करा. सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस हा उपाय आपल्याला लगातार करायचा आहे. त्यामुळे दिवस तुमचा तुम्ही ठरवा. फक्त आपल्याला ह्याच्यात रविवार घ्यायचा नाही आहे, बाकी कुठलाही दिवस तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला काय करायचं आहे ते बघा. आता मी परवा पण तुम्हाला दाखवलं की मी हे करते. आता हे मीठ आहे, हे एक मूठ मीठ, म्हणजे एक मूठ मीठ आपल्या मुठीत घ्यायचं आहे. बारीक मीठ असो, मोठं मीठ असो, कुठलंही मीठ चालेल. पांढरं तुमच्या घरातलं जे मीठ आहे ते ह्याच्यात घ्यायचं. मोठं मीठ घेतलं तरीही चालेल, दृष्टीला आपण वापरतो ते, आणि घरात असेल ते बारीक मीठ घेतलं तरीही चालेल. आता ते मीठ आपल्याला आपल्या, आता हा माझा उजवा हात आहे, आपल्या उजव्या हातात घेऊन घड्याळाच्या 21 इच्छा, आता ह्याच्यातनं तुमच्या काय प्राप्त होणार आहेत, 21 इच्छा. मग तुमच्या जर 21 इच्छा असल्या तर त्या तुम्ही वहीवर लिहून काढा, त्या 21 इच्छा तुम्ही बोला. आणि जर तुमच्या आयुष्यात आत्ता गरजेच्या 3 इच्छा असल्या तर 3 इच्छा ओळीनं 1, 2, 3 इच्छा पुन्हा 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 रिपीट अशा 21 होतील एवढ्या वेळा मोजा. एक इच्छा असली तीच 21 वेळा बोला. 21 इच्छा असल्या 21 बोला. 10 असल्या तर त्या 10 झाल्या की पहिली पुन्हा घेऊन असा 11 वेळा म्हणा. म्हणजे कोणतीही इच्छा तुम्ही 21 वेळा बोलू शकता, की एक इच्छा 21 वेळा बोलू शकता, 2 इच्छा असतील तर तुमच्या त्या बोलू शकता, पण 21 वेळाच आपल्याला हे फिरवायचं आहे. मग त्यात तुम्ही त्याचं 5 इच्छा असल्या तर 5 वेळा बोला, 2 असल्या तर 10 आणि 1 वेळा बोला, असं करा. लक्षात आलं, 21 हा अंक आपल्याला आपल्या इच्छांमध्ये त्याचे भागीदार करायचं आहे. म्हणजे आपल्याला त्याचे छोटे छोटे पार्ट करायचे आहेत. 21 असल्या तर 21 वेळा अशा, 2 असल्या, 3 असल्या, 10 असल्या, तसं तसं पार्ट करा. म्हणजे 21 गुणिले तुमच्या इच्छा करा भागिले, आणि मग त्याच्या भागिले करा गुणिले करू नका, आणि मग त्याचे छोटे छोटे पार्ट करून तसं करा. किती इच्छा आहेत त्या सगळ्या आपल्याला बोलायच्या आहेत. आता हे मीठ आपण आपल्या मुठीत घेतल्यावर घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं, या दिशेनं नाही या दिशेनं, घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं, तुम्हाला उलटं दिसलं असेल घड्याळ्याच्या जिथनं 12, 1, 2 असे होतात तसं नाही, तर आपल्याला इकडं जायचं आहे मागं 11, 12 असं, अशा दिशेनं घड्याळ्याच्या उलट्या दिशेनं प्रत्येक इच्छा मनात बोलत बोलत 21 वेळा असं उतरवायचं आहे आपल्याला. आता जर तुमची एक इच्छा असली मला जॉब लागू दे, दुसरी इच्छा तुमची असली, म्हणजे आता जर ही 5 वेळा, 3 इच्छा असल्या तर तुम्ही ही 5 वेळा म्हणू शकता की मला जॉब लागू दे, मला जॉब लागू दे, मला जॉब लागू दे, किंवा मला जॉब मिळाला म्हटलं तरी त्यातच तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन घेतलं तरीही चालेल, अजून उत्तम होईल उलटा.
की मला माझ्या मनासारखा जॉब मिळाला, माझं लग्न झालं, मला मुलं झाली, काही तुमच्या इच्छा असो त्या तुम्ही 21 वेळा स्वतःच्याच डोक्यावर स्वतःचा उपाय करायचा आहे. वर्तमान काळात बोलू शकता नाही नसेल, ज्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन कळत नसेल त्यांनी देवाला मागू शकता. कुठल्याही प्रकारे हे करून आपल्याला झोपताना प्लॅस्टिकचा मग्गा सोडून स्टीलचा तांब्या स्टीलचं पातेलं काहीही आपल्याला आपल्या जवळ घेऊन झोपायचं आहे. आता हा उपाय आपल्याला झोपताना करायचा आहे. अगदी झोपता झोपता शेजारी वाटीत मीठ घ्या जेवढं आपल्या मुठीत बसतं आहे तेवढं. त्याच्यानंतर मग तुम्ही ते पाणी घेऊन जवळ ठेवा. बेडच्या खाली झोपत असाल तर खाली, जर कुठं तुमच्या घरात सांडा लवंड होणार असेल रात्रीची तरच त्याच्यावर झाकण घाला. जर सांडा लवंड होणार नसेल तर उघडाच तांब्या ठेवा, उघडंच पातेलं ठेवा. जे काही घ्याल ते उघडं, त्यात थोडं पाणी घ्या. जेवढं आपलं मीठ बुडेल एवढं पाणी असलं तरी बाद झालं, आपल्याला काय फार पाणी, ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये घ्या. मग स्टीलचा अर्धा तांब्या पाणी घेऊन त्याच्यावर जर सांडलवण होणार असेल तर फुलपात्र पालथं घाला. नसेल काही तर तांब्या उघडाच ठेवा, पातेलं उघडंच ठेवा. आता या इच्छा आपल्या सगळ्या झाल्या, उलट्या तुम्ही उतरवून व्यवस्थित त्याला बोलून झाल्यावर हे मीठ त्या पातेल्यात टाकायचं, जे किंवा तांब्यात टाकायचं, जे काही आपण जवळ घेतले त्याच्यात टाकायचं, ते तसंच रात्रभर ठेवायचं. रविवार सोडून 3 दिवस लगातार हे असंच करायचं, ते तसंच ठेवायचं. त्याच्यानंतर सकाळी उठल्यावर गुलाब सोडून नीट ऐका, आधी तुम्हाला या सगळ्याची तयारी करायची आहे म्हणून नीट ऐका शेवटपर्यंत. गुलाब सोडून कोणत्याही काटेरी झाडाच्या पाण बुंध्यात, झाडाच्या बुंध्यात निऊन हे पाणी तुम्हाला घालायचं आहे. तो आपल्याला गुलाब नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा. गुलाब सोडून जे कुठली झाडं तुमच्या इथं त्याला काटे असतील तिथं, आता जिथं काटेरी झाडंच नाही आहेत त्या लोकांनी हा उपाय करू नका, कारण ह्याला तेच महत्त्वाचं आहे की काटेरी झाडं. हा उपाय तुम्ही सलग 3 दिवस केल्यावर तुमच्या त्या इच्छांमध्ये, मग त्या 21 असो, 3 असो, 10 असो, 20 असो, त्या इच्छा पूर्ण होण्यामध्ये जी कुठली निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला आडी येते किंवा शनी राहू केतूची बाधा तुम्हाला आडी येते, ती बाधा तुमची यातनं मुक्त होणार आहात. तुम्ही या बाधेतनं मुक्त होणार आहात आणि ज्या इच्छा तुम्ही मागत आहात, ज्या इच्छा तुम्ही बोलत आहात, त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार. म्हणून हा उपाय असा करायचा आहे, रविवार सोडून 3 दिवस लगातार करा. बायका असाल तर पिरियडचे दिवस येणार नाहीत अशा 3 दिवसात करा. पुरुष असाल तर काही प्रश्न येत नाही. त्या 3 दिवसाच्या मध्येच जर काही सुतक वगैरे आलं तर ते सोडून द्यायचं, ती रेमेडीज सोडून द्यायची. तुमचं सुतक जेव्हा फिटेल, आणि मी कायम सांगते तुमचा भाऊ कितला असो, तुमचं कुठलंही असो, तुमच्या गावात 3 दिवसाचं सुतक पाळत असो, पण सुतक हे परमेश्वरानं शास्त्रानं 12 दिवसाचंच दिलेलं आहे. त्यामुळं जे भाविक आहेत, जे भक्तीला मानतात किंवा ज्यांचा विश्वास आहे की बाबा सुतक सोयर पिरियड हे सगळं पाळलं पाहिजे, त्यांनी सुतक हे 12 दिवस पाळत जा. 12 दिवस देवाला शिवत जाऊ नका, तर ते योग्य आहे. उगाच 3र्या दिवशी भाऊकीचं आहे म्हणून डोकं धुतलं, केरवारे काढले, ते मिसळलं, हे सुतक पाळणं होत नाही. हे आपण दिलेले त्याला आधारित सगळे सुतक हे 12 दिवसाचंच आहे. 10 दिवसात सुटतं, पण देवाला मान्य हे 12व्या दिवशी आहे. त्यामुळं 12व्या दिवशीच तुम्ही हे सगळं करत जा. कुठली रेमेडी तुम्हाला आडवी येऊ दे सुतकात, कारण बरेच सारे कमेंट्स असतात ताई सुतकात करू का, ताई नाही, भाऊकीचं सुतक आहे ना, सुतक हा शब्द तुमच्या भाऊकीला लागू झाला आहे ना, तुम्ही टिकली लावत नाही ना, मग नाही ते 12 दिवस आपल्याला करायचं नाही. मग एवढा सुंदर सोपा उपाय आहे, यानं तुमच्या ज्या काही कामात अडचणी येत असतील त्या सगळ्या लवकरात लवकर दूर होऊन तुमची ती कामं व्हायला सुरुवात होईल. ह्याच्यात तुम्ही कोणतीही कामं करू शकता. कोणतीही तुम्हाला जमीन घ्यायची आहे, तुमच्या जमिनीची कामं नडलेली आहेत, तुमचं अजून काय जे काही नडलं आहे ते सगळ्या गोष्टीतल्या बाधा आहे ना दूर होतील. तर छोटासा छानपैकी उपाय आहे. कसा वाटला नक्की सांगा, छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर, नवीन माहितीबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.